सुरुचि बंगल्यासमोर झालेल्या राड्या प्रकरणी आमदार शिवेंद्र राजेंच्या कार्यकर्त्यांना जामीन मिळाला आहे। त्यानंतर या कार्यकर्त्यांनी कशाचाही मुलाहिजा न बाळगता थेट रुग्णालयात चल्लोळ सुरू केलाय। साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्यात आनेवाडी टोलनाक्यावरून वाद आहे। या वादातून झालेल्या राड्या प्रकरणी आमदारांच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती। या संदर्भात अपडेट्स घेत आमचे प्रतिनिधी विकास भोसले यांच्याकडून। विकास, काय काय अपडेट्स आहेत या बातमीतले? रुग्णालयात जल्लोष केला जातोय, या सगळा हे सगळं अत्यंत गंभीर असं प्रकरण आहे। हा सुवर्णा, 1.5 महिन्यापूर्वी म्हणजे कोजागिरीच्या रात्री आनेवाडी टोलनाक्यावर खासदार शिवेंद्रराजे भोसले आणि आमदार खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यामध्ये जोरदार दगडफेक झाली होती आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या सुरुची बंगल्यावर देखील तोडफोड झाली होती। या प्रकरणी पोलिसांनी 32 जणांच्यावर गुन्हे दाखल केले होते आणि दुर्दैव म्हणजे गेले 1.5 महिना ते हॉस्पिटलमध्ये होते सर्व जे आरोपी होते ते, मात्र 8 जणांचे जे कार्यकर्त्यांच्यावर जामीन मंजूर झाल्यानंतर रात्री जल्लोष इतक्या मोठ्या प्रमाणात केला। आणि सुवर्ण, विशेष म्हणजे खासदार उदयनराजे भोसले यांचेही कार्यकर्ते आणि शिवेंद्रजीचे कार्यकर्ते हे दोन्ही एकत्र जल्लोषमध्ये हे दिसत होते, त्यामुळे पोलिसांची एक धावपळ झाली आणि नंतर पोलिसांनी सुद्धा हे प्रकरण थांबवण्याचा प्रयत्न केलाय। सुवर्ण, धन्यवाद विकास या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।